Hi guys, welcome back to my channel. तर हे आहे पार्लर आणि बघून समजलं असेल तुम्हाला पार्लरच आहे असं. तर मी आधी इथे हेअरकट करायला आणि हायलाईट करायला सो ते चाललं आहे आता. तर हेअरकट आणि हायलाईट करून घेते मी. आधी तुम्हाला हे दाखवते, इथे बसते मी, बस थोडंसं शूट करत होते. हाय गाईज, वेलकम बॅक. तर मी मग अशी पार्लरमध्ये जाऊन आली. सो ते सांगत होते की काय 1.5-2 तास असंच ठेवायचं आहे, म्हणून मी हे असंच घरी घेऊन आली, रस्त्याला लपून घेऊन आली. तर आता 5:45 आहे, तर अर्ध्या तासात मी हे काढेल. माझ्या गावातच आहे ते, त्यांचं माझी मिस्टरांची आत्ते बहीण आहे ना, सो तिचं पार्लर आहे. तर त्यांच्याचकडे मी केलं आणि जवळच्या जवळ आहे, म्हणून मी हे सगळं असंच गाडीवर बसून गपचूप लपून असं हे केसांमध्ये लपून घरी घेऊन आली. म्हटलं घरी जाऊन वॉश करेन असं. तर मला पण जायचं थोडं बाहेर, माझ्या बड्डेची शॉपिंग करायची आहे. सो मला काय घ्यायचं ते मी घेऊन येईन. तर बघेन 6:15 मी हे वॉश करते, 6:30-6:30 हां. आणि हे 3 ट्रिप केले मी, जास्त नाही, 2 करत होते मी, पण त्यांनी 1 एक्स्ट्रा लावून दिली. सो नंतर भेटलं तुम्हाला, हे वॉश करून मग दाखवते कसं झालं आहे ते. हे हां, केस पण कापले हां, ते बघा एकदम शॉर्ट केलं, एकदम म्हणजे एकदम खूप नाही केलं शॉर्ट. हाय एवरीवन, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक. सो 11:30 आहेत आता आणि माझी सगळी कामं झालेली आहेत, जेवण बनवायचं आहे. तर रात्री मी तुम्हाला दाखवलं नाही का, मी ते स्ट्रीप लावून घरी आली होते आणि नंतर मी काही शूटच नाही केलं, कारण ना मला वेस्टला जायचं होतं परत, माझी बड्डेची शॉपिंग करायची होती. काही जास्त अशी शॉपिंग केलेली नाही आहे मी. 2 असे टॉप घ्यायचे होते, 1 लेगीज आणि असं जीन्स घ्यायची होती. तर मी जीन्स आहे ना कधीच आणली होती, 3-4 दिवस झाले, बट ती आहे ना मोठी साईज दिली त्याने, कंबर मोठी आहे, तर मला लहान साईजची घ्यायची आहे, तर ती जायची चेंज करायला. तर मी काल ती चेंज करून आणली. सो टॉप आणलेत मी माझ्यासाठी. तर हां, फर्स्ट म्हणजे हेअरकट, ही माझी न्यू हेअरकट. तर जास्त भरपूर असे नाही कापले, नाही तर मी आणखी लहान करणार होती असे, एवढे असे, बट नाही केलं इतकं असलं, हे थोडंसंच कट केलं असे. तर हां, हे कट केलं आहे, थोडे ओले आहेत ना म्हणून जरा असं चिपचिप दिसते. आणि हायलाईट केलं, बट इकडनं घेतलं अशा मागून, कारण मी पफच करते हमेशा आणि नाही तर अशी बांधते. तर 2 मागून घेतल्यात आणि 1 अशी इकडनं अशी, कधी जर समजा मी असे सुटे ठेवले आणि असं आडवा भांग पाडून जर आता केलं आहे तसं मी केलं, तर ॲक्च्युली मी हे काढलं आहे ते मला थोडंसं ऑड वाटतं आहे बघा, असं क्रच करून ठेवलं होतं. तर हे असं, तर हे मला नाही आवडलं इतकं जास्त, थोडंसं वेगळंच वाटतं आहे, बट इतकं आवडलं नाही मला हे जास्त, म्हणून मी लपून ठेवलं होतं ते. ठीक आहे, मी असं ठेवेन. थोडेसे आणखी वाढले ना की ते कसं कलर थोडा खाली खाली उतरेल ना, केस वाढले की मग सुटे ठेवेन. तर आता सध्या मी असंच ठेवणार आहे, मला ही बट इतकी जास्त आवडली नाही. सो टॉप घेतलेत मी 2, तर हे 2 टॉप घेतलेत मी, लेगी झाले ना आता घालतात सगळे. तर तशी मी ही पोटलीवाली, खाली पोटली असते नाही का, फायज अँकल काहीतरी सांगतं त्याला, अँकल टाईट असं, तर ही अशी लेगीज घेतली आहे. त्याच्या खाली मला स्लीव्ज लावायचे आहेत, तर हे सिम्पल एक असं कॉटनचं आहे, प्युअर कॉटन. तर हे स्लीव्ज लावून घेऊन मी ह्याला, तर हे घेतलं आहे, थोडं शॉर्ट आहे. शॉर्ट मीन्स कुर्ती जीन्सवरती थोडी गुडघ्याच्या वरती अशी, गुडघ्यापर्यंत अशी कुर्ती आहे ही, ही वाली, ही आवडली मला. ही काही जास्त आवडली नाही, बट मिस्टरांना आवडली पण तर ठीक, ही चांगली वाटते ठेवली. आणि त्याच्या खाली हे पण छान वाटते लेगीज. 2-3 दिवसात मी थोडं शूट करणार आहे आणि एकच ब्लॉगमध्ये सगळं कंटिन्यू करणार आहे. तर बघत राहा माझ्या बड्डेचा ब्लॉग. सो पुढे बघत राहा मी काय काय आणते, किंवा काय माझा बड्डे सेलिब्रेट होतो की नाही होते. ओके, सो बाय बाय, नंतर भेटते. आता मी पहिला जाऊन लंच बनवते. सो बाय.
हाय गाईज, वेलकम बॅक. तर गुड आफ्टरनून. बरोबर 12 वाजलेले आहेत. तर कामं झाली आहेत माझे सगळे आणि जेवण बनवायचं आहे मला. आणि आज मीही मेहंदी काढली आहे. कशी आहे? रात्री काढली होती, छान आहे ना? सिम्पल. मला अशी आता मला हल्ली ना अशी सिम्पल मेहंदी आवडते, राऊंडवाली. नाहीतर मला अशी थोडीशी असं वन साईड असं ना, आरबी सांगतात त्याला, तर तशी आवडायची. आणि आता अशी आवडते सध्या, तर अशीच काढली मी. जास्त दिसायला नको, कारण मला बसायला वगैरे जायचं आहे म्हणून. आणि स्पेशल आज मी काढणार नव्हते, माझा बिलकुल मूड नव्हता काढायचा. बट मिस्टरांना विचारलं, म्हटलं मेहंदी काढाय आणलाय मी कोण, म्हटलं काढू की नको, बोलते काढ ना, तुझा दिवस आहे तर तू काढ. तर विचार केला आणि मग मग काढली. 12 वाजता जेवण बनवायचं. फ्लावर बटाट्याची भाजी बनवते मी. आणि हां, आज आहे 19 नोव्हेंबर, आणि म्हणजेच आज माझा बर्थडे आहे. तर मी हे नवीन कोरे कपडे घातलेत. असं काय नाही कोरे कपडे घालायचे असं तसं, बट मी नवीन घातले तसं. तुम्हाला दाखवते, वेट. My phone lights up, but it's never you. I can't help but feel so lonely, and all these things that I can't undo. I'm falling apart so slowly. Come alive when we're faded. The summer nights that we're chasing. Want this feeling to last forever. हाय गाईज, वेलकम बॅक. सो मी घरी आली आता, आणि मी 6:30 वाजता आलो आम्ही बीचवरून. आणि बसले मी थोडा वेळ, माझी बेबी आहे ना, येता येताच आम्ही बाहेर तिकडे नाश्ता केला. तर तिने खाल्ल्यानंतर गाडीवरच झोपली ती. सो घरी आली आणि ती आता झोपलेलीच आहे. तर दुपारून झोपली नव्हती ना, म्हणून ती ह्या टायमाला आता झोपते सध्या. केक माझे मिस्टर बोलत होते की आणतो असं, आणि आपण मम्मीकडे जाऊया तुझ्या केक कापायला. बट माझी इच्छा बिलकुल नव्हती, ही इथे झोपलेली आणि हिची उगाच झोपमोड करून म्हटलं कशाला तिथे. तर हे बोले की मग ठीक आहे, जेवण नको बनू, आपण बाहेर जेवायला जाऊया. तर खूप दिवसानंतर मला असं वाटते लॉकडाऊननंतर फर्स्ट टाईम मी बाहेर जेवायला जाते, कारण आम्ही हमेशा पार्सल घेऊनच खातो. पार्सलच आणतात माझे मिस्टर घरी, म्हणजे घरी आणतात बाहेरून. तर आम्ही हॉटेलमध्ये वगैरे अजून लॉकडाऊननंतर गेलोच नाही आहे, तर चाललं आहे फर्स्ट टाईम. तर इथे आजूबाजूला आहेत चांगले चांगले हॉटेल, तर बघू कुठे जायचं आहे. वेळ 3-4 असे हॉटेल ऑप्शन आहेत आमच्याकडे, तर बघू कुठे जायचं आहे. 9:30-9:30 आता 8:15 वाजतात. 8:30-9 वाजेपर्यंत हिची पण झोप होईल थोडी. तर ती आहे ना ह्या टायमाला झोपली ना की 10 वाजेपर्यंत बरोबर ती उठते कधी कधी. तर बघेन मी तिला उठवेन आणि घेऊन जाईन. तशी ती उठेल आता, 2-3 तास झोप झाली ना, जेवून आली की मग परत झोपेन. बर्थडे गिफ्ट माझं आलेलं सो दुपारीच घेतलं माझ्या मिस्टरांनी. आम्ही बीचवर जात होतो तेव्हा, तर ते कसं स्वतःहून नाही आणणार, मला सांगेल तू चॉईस कर. ते उगाच त्यांना कसं घेऊन येतील ते त्यांच्या चॉईसने, आणि मग मला नाही आवडलं मग असं. तर असं ते गिफ्ट आलं तर आपण कसं आवडतंच आपल्याला. बट ते म्हणतात की तू तुझ्या चॉईसचं घे असं. तर हे आणलं आहे गिफ्ट, बर्थडे गिफ्ट. तर दाखवलं तुम्हाला
माझं वॉच आहे ना कधीच खराब झालं होतं. आधीचं वॉच होतं ते साधंच होतं, कंपनीचं नव्हतं. तर हे आता हे फास्ट ट्रॅकचं आहे. हां, हे फास्ट ट्रॅकचं घडलं आहे. तर माझे मिस्टर पण हेच वापरतात फास्ट ट्रॅक, आणि मी पण. तर माझ्यासाठी पण हेच घेतलं आहे. सो हे असं कडा टाईप आहे ब्रॅसलेटसारखं. तर मला एक दुसरं आवडलं होतं, तर बघा. तर हां, हे आवडलं होतं मला. बट कसं राऊंड शेपमध्ये सगळे कॉमन झाले आहेत आता, प्रत्येक ह्याचे कॉमनच येतात राऊंड शेपमध्ये. तर हे मिस्टर म्हणत होते त्यांना हे जास्त आवडलं. तर मिस्टर बोलले की हे घे असं. तसं कुठे आम्ही काय घ्यायला गेलो ना की तेच चॉईस करतील. बट म्हणजे दोघांना आवडेल असं घेतो. मला एकटीला आवडलं, मला नाही आवडलं तुला. म्हणजे दोघांची वस्तू, कुणालाही काय घ्यायचं असलं ना, माझ्या मिस्टरांना किंवा मला, आम्हा दोघांना पण कुठली काही वस्तू घ्यायची असली ना, तर आम्ही दोघांच्या चॉईसने घेतो की दोघांना आवडेल असं काहीतरी घेतो. तर हे मला पण आवडलं, माझ्या मिस्टरांना पण आवडलं. तर हे असं आहे कडा, आणि हे इथे लॉक करायचं. वेट, इथे लॉक करायचं आणि ओपन करायचं. तीन हे ज्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचं, ते असं लॉक करायचं. लॉक झालं, छान आहे, थोडंसं वेगळं असं. तर मी ते बघितलं ना, तर त्याची डाय थोडी मोठी होती आणि बेल्ट पण त्याचा थोडं असं ब्रॉड होता. तर बघा ना हे कसं हायलाईट, मला नाही आवडलं असं वाटते कापून टाकू तेवढं. असू द्या आता, काय आता झालं की मला. सॉरी, 10 ते 15 मिनिटाच्या आत मी व्हिडिओ करेन, हा व्लॉग बनवेन कंटिन्यू. तर तोच प्रयत्न चालला म्हणून थोडं शूट करते. सो ठीक आहे, चला नंतर वेट करते. बाय बाय. My phone lights up, but it's never you. I can't help but feel so lonely, and all these things that I can't undo. I'm falling apart so slowly. Come alive when we're faded. The summer nights that we're chasing. Want this feeling to last forever, forever. तर गाईज, आमचं हे जेवण आलेलं आहे, आम्ही जेवण घेतो. तर बस इथेच ब्लॉग एंड करते. आणि आवडला असेल ब्लॉग तर नक्कीच लाईक द्या माझ्या व्हिडिओला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.